हॅलो फ्रेंड्स, दिस इज डॉक्टर सुधीर. आय एम गोइंग टू प्रेझेंट हिअर MCQ ऑफ अकॅडमिक रायटिंग रिसर्च रायटिंग MCQs. इट इज यूजफुल फॉर स्वयं एक्झामिनेशन, इट इज यूजफुल फॉर सेट अँड नेट एक्झामिनेशन. सो जस्ट आय एम गोइंग टू स्टार्ट. MCQ नंबर 1, which of the following is not considered to be empirical research. म्हणजे खालीलपैकी इम्पेरिकल रिसर्च कन्सिडर होत नाही असं कोणता? तर समथिंग विच कॅनॉट बी क्वेश्चनड हा होत नाही. समथिंग विच इज अवेलेबल रिलिजियस बुक आणि समथिंग विच इज टोल्ड टू अस बाय अ पॅरेंट्स. म्हणजे रिलिजियस बुकमधून अवेलेबल असणारा जो रिसर्च आहे तो इम्पेरिकल रिसर्च नाही असं म्हटलं जातं. त्यानंतर पॅरेंट्सकडून जे सांगितला जातो, ज्या गोष्टी सांगितल्या जातात, तेसुद्धा इम्पेरिकल रिसर्च नाहीत. आणि क्वेश्चनड जे प्रश्नाच्या स्वरूपामध्ये असतात तर त्यासुद्धा या ठिकाणी नसतात. तर ऑल ऑफ द अबाव हे याचं उत्तर आहे, पहा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 2, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. तर खालीलपैकी काय करेक्ट आहे असं या ठिकाणी विचारले गेलेलं आहे, पहा. तर इन अ केस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्चेस इन्फॉर्मेशन नीड्स आर प्रिसेसली डिफाईन्ड. म्हणजे एक्सप्लोरेटरी रिसर्चमध्ये किंवा एक्सप्लोरेटरी रिसर्चच्या केसमध्ये इन्फॉर्मेशनची गरज, माहितीची गरज ही प्रिसेसली डिफाईन केलेली असते. हे उत्तर बरोबर आहे, कारण हे उत्तर चुकीचं आहे, पण कारण याचं करेक्ट उत्तर आहे लूजली डिफाईन्ड. म्हणजे इन द केस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च इन्फॉर्मेशन नीड्स आर लूजली डिफाईन्ड. या ठिकाणी कन्फ्युजन होते, पहा, की प्रिसियसली डिफाईन्ड आणि लूजली डिफाईन्ड मध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. पण ज्या संशोधनामध्ये इन्फॉर्मेशन नीड क्लिअर डिफाईन केलेली नसते, तर तो ते जे संशोधन असतंय त्याला काय म्हटलं जातं? तर एक्सप्लोरेटरी रिसर्च असं म्हटलं जातं. म्हणजे लूजली डिफाईन्ड, म्हणजे लूजली डिफाईन्ड हे करेक्ट उत्तर आहे, मात्र प्रिसेसली डिफाईन केलेलं हे चुकीचं आहे. आणि इन केस ऑफ रिसर्चर नीड्स ऑफ इन्फॉर्मेशन इज डिपेंडंट ऑन टॉपिक ऑफ रिसर्च हे पण उत्तर चुकीचं आहे. आणि नन ऑफ द अबव हे पण उत्तर चुकीचं आहे. त्यामुळं याचं खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे म्हटलं तर इन केस ऑफ एक्सप्लोरेटरी रिसर्च इन्फॉर्मेशन नीड्स आर लूजली डिफाईन्ड हे उत्तर बरोबर आहे, पहा. क्वेश्चन नंबर 3, विच ऑफ द फॉलोइंग इज करेक्ट. खालीलपैकी कोणतं करेक्ट आहे हे सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे, पहा. तर याचं उत्तर जे आहे तर ते एक्सप्लोरेटरी रिसर्चेस हेल्प इन डेव्हलपिंग अ कॉज इफेक्ट रिलेशनशिप हे चुकीचं आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च आर यूज्ड टू प्रोव्हाइड कन्क्लुजन फॉर रिसर्च हे पण चुकीचं आहे. एक्सप्लोरेटरी रिसर्च इज यूज्ड टू प्रोव्हाइड इंटरमिडिएट ॲनालिसिस ऑफ रिसर्च हे चुकीचं आहे. मात्र एक्सप्लोरेटरी रिसर्च इज यूज्ड प्रोव्हाइड इनिशियली इन्साइट्स ऑफ अ टॉपिक हे या ठिकाणी बरोबर. इनिशियली इन्साइट्स टॉपिक संदर्भात इनिशियली इन्साइट्स या ठिकाणी दिसत असतात. त्यामुळं एक्सप्लोरेटरी रिसर्च इज यूज्ड टू प्रोव्हाइड इनिशियली इन्साइट्स ऑफ टॉपिक हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे, पहा.
पुन्हा एकदा तसंच आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट. तर इन एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रायमरी डेटा इज ॲनालाइज्ड युजिंग क्वालिटेटिव्ह डेटा. तर एक्सप्लोरेटरी प्रायमरी डेटा हा ॲनालाइजिंग युजिंग क्वालिटेटिव्ह मेथड्स मध्ये प्रायमरी डेटा ॲनालाइज करून क्वालिटेटिव्ह मेथड्समध्ये वापरला जातो म्हणजे एक्सप्लोरेटरी रिसर्च. हे बरोबर आहे पहा, मात्र इन एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रायमरी डेटा इज ॲनालाइज्ड युजिंग रिग्रेशन ॲनालिसिस, हे पण चुकीचं आहे. इन एक्सप्लोरेटरी रिसर्च प्रायमरी डेटा ॲनालाइज्ड युजिंग फॅक्टर ॲनालिसिस, हे चुकीचं आहे. आणि ऑल ऑफ द अबव हे उत्तर चुकीचं आहे. यामध्ये क्वालिटेटिव्ह मेथड्स हे उत्तर बरोबर आहे. प्रायमरी डेटा इज ॲनालाइज्ड युजिंग क्वालिटेटिव्ह मेथड्स, हे उत्तर या ठिकाणी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 5, विच ऑफ द फॉलोइंग इज पॉसिबल इक्वेशन फॉर काउजल ॲनालिसिस. तर या ठिकाणी वाय इज इक्वल टू ए प्लस बी एक्स, वाय इज इक्वल टू ए वजा बी एक्स, वाय इज इक्वल टू वजा ए प्लस बी एक्स. तर ऑल ऑफ द अबव हे याचं उत्तर आहे. पॉसिबल इक्वेशन या ठिकाणी काउजल ॲनालिसिसचं दिलेलं आहे पहा. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट डिस्क्रिप्टिव्ह स्टडी कॅन बी सिंगल क्रॉस सेक्शनल, डिस्क्रिप्टिव्ह स्टडी कॅन मल्टी क्रॉस सेक्शनल, आणि डिस्क्रिप्टिव्ह स्टडी कॅन लॉजिट्युडनल. तर हे सर्व बरोबर आहेत, त्यामुळं याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव. पुढचा प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट. तर प्रश्न असा दिलेला आहे की इन म्हणजे इन कन्क्लुजन रिसर्च सॅम्पल इज अ नॉन रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन. नॉन रिप्रेझेंटेटिव्ह हे उत्तर चुकीचं आहे. इन कन्क्लुजन रिसर्च सॅम्पल इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द पॉप्युलेशन, हे बरोबर आहे. कारण सॅम्पल हे रिप्रेझेंट करत असतं पॉप्युलेशनमध्ये, त्यामुळं. आणि पुढचं आहे 3 नंबरचं, इन कन्क्लुजन रिसर्च सॅम्पल इज स्मॉल आणि नन ऑफ द अबव. म्हणजे याच्यामध्ये करेक्ट उत्तर कुठलं आहे, तर सॅम्पल इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन. इन कन्क्लुजिव्ह रिसर्च सॅम्पल इज अ रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ पॉप्युलेशन, हे उत्तर बरोबर आहे पहा. तर एक लक्षात घ्या की रिसर्च मेथोडॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह खूप कमी असतात आणि आपल्याला या माध्यमातून सेटनेटसाठी स्वयंसाठी हे उपयोगी पडत आहे. तर विच ऑफ द फॉलोइंग इज अ जनरली अ करेक्ट सिक्वेन्स. तर सुरुवातीला काय, तर एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि कन्क्लुजिव्ह रिसर्च हे जनरली करेक्ट आहे. कारण कन्क्लुजिव्ह रिसर्च सुरुवातीला नंतर एक्सप्लोरेटरी हे चुकीचं आहे, किंवा पहिल्यांदा एक्सप्लोरेटरी रिसर्च नंतर इम्पेरिकल रिसर्च हे पण चुकीचं आहे. आणि ऑल ऑफ द अबव तर चुकीचंच आहे. कारण तर ऑल ऑफ द अबव हे सुद्धा उत्तर कन्फ्युजन करणारं असतं, त्यामुळं ह्याचा जो करेक्ट सिक्वेन्स आहे तो एक्सप्लोरेटरी रिसर्च आणि कन्क्लुजिव्ह रिसर्च हा आहे पहा. आता प्रश्न क्रमांक 9, विच ऑफ द फॉलोइंग इज अ टाईप ऑफ रँडम सॅम्पलिंग. आता सिम्पल क्लस्टर आणि स्ट्रॅटिफाईड हे सर्व जे आहेत ऑल ऑफ द अबव हे उत्तर आहे. तर इट इज ऑल सिम्पल रँडम सॅम्पल मेथड, क्लस्टर सॅम्पलिंग मेथड आणि स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पल मेथड. इट इज ऑल्सो टाईप्स ऑफ रँडम सॅम्पलिंग, दॅट्स वाय ऑल ऑफ द अबव इज द करेक्ट आन्सर हियर. आता क्वेश्चन नंबर 10, फॉर अ टू टेल टेस्ट ऑफ अ हायपोथेसिस ॲट एज इक्वल टू 0.05 द ॲक्सेप्टन्स रिजन इज अ डॅडेश. फॉर अ टू टेल टेस्ट ऑफ हायपोथेसिस ॲट अ 0.05 द ॲक्सेप्टन्स रिजन बिटवीन द टू क्रिटिकल व्हॅल्यूज. बिटवीन द टू क्रिटिकल व्हॅल्यू हे याचं करेक्ट उत्तर आहे पहा. बिटवीन द टू क्रिटिकल व्हॅल्यूज हे याचं करेक्ट उत्तर आहे. आता फॉर टू टेल टेस्ट हायपोथेसिस, आता हे टू टेल टेस्ट जे आहे ते हायपोथेसिसमधील टेस्ट आहे आणि त्याच्यामध्ये ए इज इक्वल टू 0.05 हे ॲक्सेप्टन्स. तर इथं आउटसाईड द टू क्रिटिकल व्हॅल्यू, टू द लेफ्ट अँड टू द राईट, म्हणजे टू द लेफ्ट पॉझिटिव्ह क्रिटिकल व्हॅल्यू आणि टू द लेफ्ट निगेटिव्ह. आता हे असं ऑप्शन असेल तर बिटवीन द टू क्रिटिकल व्हॅल्यूज हेच उत्तर या ठिकाणी बरोबर दिलेलं आहे. थँक्यू व्हेरी मच.